आज श्रावण महिन्यातील शेवटचा चौथा श्रावणी सोमवार असल्याने प्रसिद्ध असलेल्या वागेश्वर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची रीघ पाहायला मिळते. आपण या ठिकाणी पाहू शकता, पुणे जिल्ह्यातील वागेश्वर हे प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि या ठिकाणी शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत आहे. या वागेश्वर मंदिराचं ऐतिहासिक असं महत्व आहे ना की काय महत्व आहे आपण जाणून घेणार आहोत. या देवस्थानच्या अध्यक्षता आपण त्यांच्याकडनं काय सांगाल, काय महत्व आहे ऐतिहासिक असं मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळत असते. नमस्कार, मी राजेंद्र सातव पाटील, वागेश्वर मंदिर देवस्थानचा अध्यक्ष. गेले 25 वर्षापासून आम्ही या मंदिराचं सर्व ग्रामस्थांच्या मदतीने, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांच्या सर्वांच्या माध्यमातून या मंदिराचं काम आम्ही या ठिकाणी केलं. गेले 3 वर्षापूर्वी या ठिकाणी आम्ही 51 तोळे प्युअर सोन्याचा कळस या ठिकाणी या मंदिरासाठी केलेला आहे आणि भाविकांचं या ठिकाणी श्रद्धास्थान, या नगर रोडचं श्रद्धास्थान असलेलं हे वागेश्वर मंदिर. सर्वच मंडळी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येतात. या चौथा सोमवार आणि आजही आपण पाहिलं असेल की फार गर्दी या ठिकाणी आहे. सर्व ग्रामस्थ महाशिवरात्री असेल या ठिकाणी, इतर सोमवारी देखील सर्व मंडळी या ठिकाणी येतात, या मंदिराचं दर्शन घेतात, या पिंडीचं दर्शन घेतात. हेमाडपंथी असं हे मंदिर पुरातन इतिहासामध्ये देखील याची नोंद आहे असं हे वागेश्वर मंदिर या आमच्या गावाला लाभलेलं आहे. त्याबद्दल या मंदिराचं निश्चितपणे अध्यक्ष या नात्याने काम करत असताना चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी अनुभव आलेला आहे आणि गावातील ग्रामस्थ असतील, सर्व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ असतील, भरघोस अशी मदत या मंदिराला करतात आणि या ग्रामस्थांच्या सहकार्यातनं त्या मंदिराचं जीर्णोद्धारचं काम असेल, इतरही कामं असतील, ही सर्व कामं आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतो. आपण सर्वच मंडळी आल्याबद्दल मी अध्यक्ष या ट्रस्टच्या नात्याने मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. नक्कीच ऐतिहासिक असं हेमाडपंथी मंदिर असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत असते. हेमंत सापुडे, झी मीडिया, वाघोली, पुणे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे